आदाब है, आप देख रहे हैं एडियन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की आम खबरों पर। वंचित बहुजन अघाड़ी को जलसा आम की इजाजत देने से पुलिस ने किया इनकार। प्रकाश अंबेडकर ने कांग्रेस, एनसीपी और शिवसेना के सेकुलर किरदार पर उठाए सवाल। 6 साल बाद होश में आया महकुमा महसूल, करोड़ों रुपए जुर्माना अदा न करने वाले 12 क्रेशर मालिकान के खिलाफ दर्ज हुआ केस। इस्लाम दरवाजा रास्ते की मरम्मत के लिए एमआईएम ने किया जोन ऑफिस का घेराव। और मेडिकल टीचर्स एसोसिएशन ने किया तिब्बी खिदमात का बायकॉट, घाटी अस्पताल में इलाज व मुआलजे का निजाम बुरी तरह बिगड़ने का अंदेशा। अब खबरें तफसील से। हजरत मोहम्मद दिल तहरीक के तहत वंचित बहुजन अघाड़ी के जलसे आम को इजाज़त न देने पर ब्रह्म प्रकाश अंबेडकर ने कांग्रेस, एनसीपी और शिवसेना के सेक्युलर किरदार पर सवाल उठाए। प्रेस कॉन्फ्रेंस में अम्बेडकर ने सवाल किया कि जब जलसे, जुलूस और मुजाहरों की सबको इजाज़त है तो वंचित बहुजन आघाड़ी को क्यों नहीं? मुस्कानचा सरकार हा औरंगाबादच्या पुण्यतने आज आयोजित केला होता। आम्ही असं समजत होतो की महाराष्ट्र शासन हे सेक्युलर सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सेक्युलर आहेत असं मी मानतोय। परंतु त्यांनीच त्यांच्या कृतीने सेक्युलरिझम सोडला असं त्यांनी दाखवून दिले। कमिशनरशी मीही स्वतः बोललो ह्या संदर्भात। आमचा ऑब्जेक्शन राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं। शांततेने कार्यक्रम पार पाडा म्हटलं, आमचा कार्यक्रम नेहमीच शांततेने त्या ठिकाणी पार पाडतो। वंचित बहुजन आघाड़ी के तर्जुमान फारूक अहमद ने कहा कि आघाड़ी ने पुलिस के फैसले के खिलाफ अदालत में पिटीशन दाखिल की है, जिस पर अदालत ने 22 मार्च तक पुलिस से जवाब तलब किया है। इसलिए वंचित बहुजन आघाड़ी जलसे आम के लिए अदालत के फैसले का इंतजार करेगी। प्रसार माध्यमातून समोर आलेला आहे कि वंचित बहुजन आघाड़ी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंटच्या वतीने जी 14 मार्च रोजी सायंकाळी आमखास मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती, त्या सभेचे विशेष अतिथी बीबी मुस्कान यांना औरंगाबाद पोलिसांनी कर्नाटका पोलिसांच्या माध्यमातून नजरकैद करून त्यांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी आणली, 144 चा नोटीस दिलेला आहे आणि त्यांना औरंगाबाद शहरामध्ये बंदी आणलेली आहे। त्या आणि उशिरा रात्री 11 वाजता वंचित बहुजन आघाडीला पोलिसांनी परमिशन नाकारल्याचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता आम्ही या दोन्ही प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालयाकडे धाव घेतलेली असून माननीय उच्च न्यायालयानं 1:30 पिटिशन आमची रजिस्टर्ड झाली, 2:30 याच्यावर माननीय न्यायालयानं सुनावणी घेतली आणि आता आम्हाला भेटलेल्या रिपोर्टनुसार जे निर्णय हायकोर्टानं घेतला त्यांनी पोलिसांना, सरकारी वकिलांना 22 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिलेला आहे किंवा तुम्ही यांची सभा का रद्द केली आणि का होऊ देत नाहीयेत ही बाजू मांडण्याची 22 तारखेपर्यंतची मुदत सरकारी पक्षाला माननीय न्यायालयानं दिलेली असल्यामुळं आम्ही न्यायालयाकडे गेलेलो आहोत। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही आदर राखून आजची जी सभा आहे ती 22 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील की पुढची काय दिशा राहील। परंतु आम्ही सामान्य लोकांना, जनमानसांना, औरंगाबादकरांना विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण कृपया घरातून बाहेर पडू नका, मैदानाकडे येऊ नका। ही सभा रद्द झालेली आहे आजची आणि 22 तारखेला माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढची दिशा जाहीर करण्यात येईल। धन्यवाद। जामिया इस्लामिया काशिफुल उलूम औरंगाबाद में जेरे तालीम 54 तलबा आलिमियत की सनद से सरफराज हुए।
16 मार्च को जामा मस्जिद में मुनक्कदा जलसे आम में उन तलबा की दस्तार बंदी की जाएगी। सदर मुदर्रिस मौलाना नसीम मुफ्ताही ने एडियन से बात करते हुए जलसे आम की तफसील बताई। जामिया इस्लामिया काशफुलूम को पूरे 62 साल से ये उलूम नबूवत कुरान और हदीस की खिदमत कर रहा है। इमसाल हमारे पास 54 बच्चे आलिमियत से फारिग हो रहे हैं। उनकी फरागत पर जो है तो असनाद और आपके उनको खलत और इनामात से और दस्तारबंदी से सरफराज किया जाएगा। इस मौके पर एक जलसे आम 16 मार्च को बरोज़ बुध बाद नमाज इशा जामिया की जो है तो अलीमिया हाल के सामने रखा गया है, रात 9 बजे बाद नमाज इशा। आप तमाम हजरात से शिरकत की दरख्वास्त है और अबनाए काशिफ से भी दरख्वास्त है कि वो इस जलसे में तशरीफ़ लाएं और तलबा जो 54 हाफिज़ आलिम दीन बन रहे हैं उनकी हौसला अफजाई करें। इसी तरह 22 तलबा हाफिज़ क़ुरान हुए हैं और इसी तरह हमारे पास लड़कियों का मुस्लिम तालिबात का दौरे हदीस आलिमियत तक पूरा इंतज़ाम है। इमसाल 61 तालिबात ने जो दौरे हदीस बुखारी मुस्लिम अबू दाऊद नसाई तिर्मिज़ी इब्ने माजा पढ़कर अपने दौरे हदीस को मुकम्मल किया है और इसी तरह लड़कियों में 3 बच्चियां हाफिज़ क़ुरान भी हुई हैं। हमारे जामिया के नाज़िम आला मौलाना अब्दुल वहीद हलीमी नदवी ने और सदर मजलिस आमिला अलहाद अब्दुल जब्बार साहब और सेक्रेटरी मौलाना मोहम्मद रिजवान खान साहब ने दरख्वास्त की है कि इस जलसे में शामिल होकर तलबा की हौसला अफजाई फरमाएँ और हमको शुक्रिया का मौका अता फरमाएं। ये आलिमियत का कोर्स होता है दारुल उलूम नदवतुल उलमा लखनऊ से हमारा तालीमी इलाक है। वहाँ के फारिग को आलिम को बीए के मुमासिल यूनिवर्सिटी ने तस्लीम किया है और हमारे पास मरेठवाड़ा बाबा साहब अम्बेडकर बामू ने भी हमको लेटर दिया है। कुछ कागजात हम जमा करके इस साल हमको वहाँ से भी इस बात की मंजूरी मिल जाएगी कि जो बच्चे यहाँ आलिम होते हैं उनको 12वीं के मुमासिल तस्लीम किया जाएगा। इनका तालीमी सिलसिला प्राइमरी के बाद 8 साल का होता है जी, जिसमें अरबी अदब इंशा और कुरान की तफसीर हदीस में वो बहुत माहिर हो बनाते हैं उनको, लेकिन साथ साथ अंग्रेज़ी साइंस रियाजी हिंदी मराठी उर्दू जबानें भी उनको इतनी सिखाई जाती है कि वो दूसरे इम्तिहानात स्कूल कॉलेज के भी आसानी से दे सकें। पिछले 2 साल से कोरोना वायरस की आलमी वबा की वजह से ऑफलाइन तालीम ज़्यादा नहीं हो सकी है, लेकिन हम अल्हम्दुलिल्लाह हमारा इदारा वो है जिसने सबसे पहले अरबी मदारिस में ऑनलाइन तालीम का इंतज़ाम किया और जब वो कोरोना से थोड़ी सी आपके हालात ठीक हुए तो हमने ऑफलाइन बुलाकर उनके सालाना इम्तिहानात सबके ले लिए ताकि उनके साल जाए ना हो। इसी तरह से हमने उनकी तालीम का नज़्म किया। हमारे पास जो स्कूल और कॉलेज के 24 कॉलेज स्कूल के बच्चे आते हैं जो डॉक्टर्स MBBS होकर इंजीनियर होकर आर्किटेक्ट होकर हमारे पास 52 तलबा ने कुरान पाक हिफ्ज किया है। जो बच्चे सुबह स्कूल जाते हैं वो दोपहर में 1.5 घंटा आते हैं, जो दोपहर में जाते हैं वो सुबह 1.5 घंटा हमारे पास उनका इंतज़ाम है। इसमें अलग से 5 तलबा अलग से हाफिज़ कुरान हुए इस साल, वो 22 तलबा अलग हैं जो हमारे रेगुलर मदरसे में पढ़ते हैं। ये कॉलेज और स्कूल के 5 तलबा ने इस साल ग्रेजुएशन के साथ और मैट्रिक के साथ आपके कुरान पाक हिफ्ज़ करने की सआदत हासिल की है। मेंबर पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जली ने समता नगर वार्ड नंबर 69 में कंक्रीट रोड की तामीर के लिए 50 लाख रुपये का फंड फराहम किया, जिस पर वार्ड के साबिक कारपोरेटर और साकिनी ने एक तकरीब में सैयद इम्तियाज़ जलील का इस्तकबाल किया। समता नगर कोटला कॉलोनी वार्ड में कंक्रीट रोड की तामीर के लिए इम्तियाज़ जलील ने अपने फंड से 50 लाख रुपए फराहम किए। वार्ड का मसला हल करने के लिए इतनी बड़ी रकम फराहम करने पर यहां की साबिक कारपोरेटर रेशमा कुरैशी और उनके शौहर अशफाक कुरैशी ने इम्तियाज़ जलील के एजाज में
استقبالیہ تقریب کا انعقاد کیا، جس میں وارڈ کے ساکنین کی جانب سے امتیاز جلیل کا پرتپاک استقبال کیا گیا۔ تقریب میں حاجی فخر الدین، اراک ماما، اخیل قریشی، سنیل جادھو، سلیم شیخ، سشیل سرساٹ، فہیم سلیم قریشی، سید اطہر، خادر قریشی، ویجو کاڑے، کنہیا لال، فہد قریشی، وجے واگ، عرفان قریشی اور وارڈ کے ساکنین بڑی تعداد میں موجود تھے۔ جب میں یہ کہتا ہوں انہیں کہ ہمیں اورنگ آباد کے جالنا روڈ کے اوپر ایک پورا فلائی اوور چاہیے جو پرنٹراویل سے شروع ہو اور ایئرپورٹ کے باہر نکلے، تو یہ بھاجپا والے کہتے ہیں کہ نہیں، ہم آپ کو 10 سال کے بعد ایک میٹرو دیں گے۔ ہم آج ان سے یہ کہہ رہے ہیں کہ اورنگ آباد کے لوگوں کو، اورنگ آباد کی ہماری مائیں اور بہنوں کی یہ مانگ ہے کہ ہم کو پانی ملنا چاہیے، ہمارے نلوں میں پانی آنا چاہیے، روز پانی آنا چاہیے۔ تو یہ بھاجپا والوں نے ابھی 8 دن پہلے ایک کاریکرم لیا اور کہا کہ نہیں پانی نہیں، ہم آپ کو نیچے سے گیس دینے والے پورے زمین کے نیچے سے گیس کھود کے آپ کے گھروں تک گیس پہنچانے کا کام کر رہے ہیں۔ میں اشفاق بھائی، آپ کی والدہ سے یہ کہنا چاہوں گا، یہ جو گیس دے رہے ہیں خالہ، ان کی گیس تو اگلے 2-4 مہینوں کے اندر میں کیسی ختم کرتا ہوں انشاءاللہ، دیکھیے۔ کیونکہ عوام اب یہ بات اچھی طرح سے سمجھ چکی ہے کہ جب تم چن کر آتے ہو، کوئی خاصدار، کوئی آمدار چن کر آتا ہے، کوئی منتری بنتا ہے، تو اس کی کوئی ذات، کوئی دھرم اور کوئی مذہب نہیں ہوتا ہے۔ اس ضلع کے اندر جتنے بھی لوگ ہیں، چاہے وہ کسی بھی ذات، کسی بھی دھرم اور کسی بھی مذہب کے ہو، وہ سبھی لوگ میرے ہیں اور سب کے لیے کام کرنا یہ میری ذمہ داری ہے، اور میں پچھلے 2.5 سالوں سے یہی کرتا آیا۔ سالوں بعد ہوش میں آئے محکمہ محصول نے آج 12 کریشر مالکان کے خلاف FIR درج کرائی۔ ان کریشر مالکان پر پہاڑوں کی غیر قانونی کھدائی کرنے کی پاداش میں 45 کروڑ روپیے جرمانہ ادا کرنے کا الزام ہے۔ والد صنعتی علاقے میں شولہ پور دھولیا ہائی وے سے قریب 30 گاؤں کی حدود میں ناہموار پہاڑیوں کا سلسلہ ہے۔ یہاں بڑی تعداد میں کریشر ان پہاڑوں کی کھدائی کرتے نظر آتے ہیں۔ 6 سال پہلے محکمہ محصول نے ان پہاڑوں کی ETS کے ذریعے پیمائش کروائی تھی۔ اس وقت یہاں 12 کریشر مارکان غیر قانونی کھدائی کرتے ہوئے پکڑے گئے تھے۔ محکمہ محصول نے ان کے خلاف 45,17,02,200 روپے جرمانہ لگایا تھا۔ جرمانہ ادا نہ کرنے پر ضلع کلکٹر سنیل چوہان نے کریشر مانکان کے خلاف کیس درج کرنے کی ہدایت کی، جس پر سرکل آفیسر LK گاڑیکر نے MIDC والوس پولیس تھانے میں شکایت درج کروائی۔ پولیس نے PM چاوریا، جسپال اوبرائے، ستندر اوبرائے، سبھاش کنسے، شلپا شرما، روی کسورے، شیخ اعجاز، آسارام تڑیگر، سدھارتھ دیپکے، جسپال سنگھ گرنتھی، ملن تھورات سمیت 12 اسٹون کریشر مالکوں کے خلاف جرمانہ ادا نہ کرنے کی پاداش میں کیس درج کرا دیا۔ MIDC والوس پولیس جلد ہی ان کریشر مالکان کے خلاف کوئی کارروائی کر سکتی ہے۔ قدیم شہر کے مصروف ترین علاقے اسلام دروازہ تا یونس کالونی راستے کی مرمت کے مطالبے پر MIM نے آج کارپوریشن کے وارڈ آفس کا گھیراؤ کیا۔ MIM کے قائدین نے میونسپل افسران پر گتے داروں کے ساتھ ملی بھگت اور قدیم شہر سے امتیازی سلوک کا الزام لگایا۔ یونس کالونی سے اسلام دروازہ کٹکٹ گیٹ تک جانے والا راستہ بری طرح ٹوٹ پوٹ چکا ہے۔ یہاں ہر قدم پر گہرے گڑھے ہو چکے ہیں۔ یہ راستہ انتہائی مصروف ہوتا ہے۔ ٹوٹی پھوٹی سڑک کی وجہ سے یہاں آئے دن جان لیوا حادثات ہوتے ہیں۔ کچھ دنوں پہلے میونسپل انتظامیہ نے یہاں پیچ ورک کا کام شروع کروایا تھا، لیکن گتے دار نے بوگس کام کر کے کام نپٹانے کی کوشش کی، جس کی وجہ سے یہ کام روک دیا گیا تھا اور راستے کی مرمت کا کام ادھورا پڑا رہا۔ MIM نے آج اس مسئلے پر کارپوریشن کے زون آفس کا گھیراؤ کیا اور کام شروع نہ کرنے تک آفس میں ہی دھرنا شروع کیا۔ وارڈ کے ڈپٹی انجینئر بھوئیے انہیں لے کر اسلام دروازہ روڈ پہنچے، روڈ کا معائنہ کیا اور گتے دار کو فوری کام شروع کرنے کی ہدایت کی۔ وارڈ کے ڈپٹی انجینئر بھوئیے کی تحریری تیقن کے بعد MIM نے اپنا دھرنا ختم کیا۔
इस मुजाहरे में एमआईएम के शहर सदर शारिख नक्शबंदी, साबिक ग्रुप लीडर नासिर सिद्दीकी, शेख अजीम, शेख अहमद फेरोज खान, आरिफ हुसैनी, मीर हिदायत अली, शेख इरशाद, हाजी इसहाक, गाजी सादुद्दीन, वाजिद जागीरदार, वसीम तनवीर, समीर कुरैशी, शेख मुश्ताक, रफीक पालुदगर, शेख दस्तगीर, इमरान खान और शेख मुबीन समेत बड़ी तादाद में कारकुन मौजूद थे। पिछले कई महीनों से कटकट गेट से चंपा चौक और कटकट गेट से रोशन गेट के इलाके को बाधाप्ता बनाने के लिए कई मरतबा मेमोरेंडम दिया गया, लेकिन इसके बावजूद भी ये मोटी चमड़ी के जो अधिकारी है ये बार बार नज़रअंदाज करते जा रहे हैं। आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के तमाम कॉरपोरेटर्स और तमाम पदाधिकारी जोन नंबर 3 में यहाँ पर आकर बैठे हैं। जब तक कि ये लोग वहाँ पर आज काम शुरू नहीं करेंगे तब तक के यहाँ से कोई नहीं हटेगा। इन अधिकारों की बेइज्जती का ये आलम है कि ये कह रहे हैं कि कॉन्ट्रैक्टर नहीं सुन रहा है। इनको थोड़ी सी शर्म आनी चाहिए ये बात बोलने से पहले कि कॉन्ट्रैक्टर महानगर पालिका की बात सुनेगा या ये कॉन्ट्रैक्टर की बात सुनेंगे। असल में इनके आपस की मांडोलियाँ है, इनकी आपस की सेटिंग है, कई जगह इन लोगों के आपस के पार्टनरशिप में काम चल रहे हैं। इसके चक्कर में जनता को जो है तो तकलीफ उठाना पड़ रही है। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने आज अपना रोल शुरू कर दिया है। ये उस वक्त तक यहाँ से कोई भी अधिकारी या कोई भी जिम्मेदार नहीं उठेगा इंशाल्लाह मजलिस का, जब तक कटकट गेट का काम शुरू नहीं हो जाता, रोशन गेट का काम शुरू नहीं हो जाता। इससे पहले कॉन्ट्रैक्टर ने 3 से 4 मरतबा हमारे अजीम साहब ने, सलीम साहब ने और दूसरे फेरोज साहब ने, नासिर साहब ने इन लोगों ने नुमाइंदे करने के बाद वहाँ पर चंद लोगों को भेजते हैं, साफ सफाई करते हैं और बाद में वो गायब हो जाते हैं। लेकिन आज जब इंशाल्लाह काम शुरू होगा तो हम उसको आखिर तक पहुंचाने की पूरी कोशिश करेंगे। कि मैंने भोई साहब से बात किया था और उन्होंने आज का कमिटमेंट दिए थे मेरे को कि आज से हम काम चालू करेंगे, इसीलिए आज हमने ये तय करें कि अगर आज से काम चालू नहीं होगा तो आज हम जो है तो कॉर्पोरेशन के ये अधिकारी के सामने से उठेंगे नहीं और ना इनको घर को जाने देंगे ना खाने पीने देंगे, क्योंकि वहाँ पे जनता जो है तो इतनी परेशान है। इनको पानी नहीं आ रहा था 8-8 दिन तो इनको कोई चिंता नहीं, ड्रेनेज रोड के ऊपर बह रहा है इनको कोई परेशानी नहीं, रोड के अंदर गड्ढे इतने हैं कि आप देख सकते हैं, तो कब तक बर्दाश्त करेंगे। इससे पहले हमको ये मालूम पड़ा था कि 307 करोड़ के रोडों के अंदर ये तीनों रोड लिए गए, लेकिन वो 307 करोड़ कब आएंगे, कब रोड बनेंगे, तो ये हमने भरोसा छोड़ दिया। जब भी आएंगे जब बना लेना उसके रोड, लेकिन जब तक हमारे को अच्छे से अच्छा रोड पैचवर्क चलने लायक, हम तो ये भी नहीं बोल रहे कि हमारे को सीमेंट के बेहतरीन रोड दो, चलने लायक भी वो रोड नहीं है, तो हमको जब तक ये लोग पैचवर्क पूरा करके नहीं देते। कॉन्ट्रैक्टर ने 50-50 लाख के काम लिए थे, 25 लाख का यहाँ पे आने के बाद में पता चला कि 25 लाख का काम तो ऑलरेडी हो चुका लेकिन नजर कहीं नहीं आ रहा। खैर ठीक है, अभी 35 लाख रुपये इनके पास बैलेंस है, वो 35 लाख के अंदर जमात इस्लामी के ऑफिस से कटकट गेट, कटकट गेट से रोशन गेट और दमड़ी महल से लेकर चंपा चौक, ये रोड हमारे को आज की डेट में काम चालू करके होना चाहिए, वरना हम यहाँ से हटने वाले नहीं। काश्तकार, आदिवासी, कबाइल और जंगली इलाकों में रहने वाले मेहनतकशों के मसाइल की तरफ हुकूमत को मुतवज्जह करने के लिए आज ज़िला कलेक्टर ऑफिस पर जुलूस ले जाया गया। इस जुलूस का अहतमाम सत्यशोधक ग्रामीण कष्टकारी सभा ने किया था। इस जुलूस में मुतासरा तबके के सैकड़ों मर्द व खवातीन ने शिरकत की। पैठन गेट से निकला यह जुलूस मुख्तलिफ रास्तों से होता हुआ कलेक्टर ऑफिस पहुंचा। एक वफद ने जिला कलेक्टर को मेमोरेंडम पेश किया जिसमें जंगलवासियों, आदिवासियों और कबायली काश्तकारों की फसलें उजाड़ने वाले फॉरेस्ट रेंजर के खिलाफ सख्त कार्रवाई का मुतालबा किया गया है। जुलूस में कॉमरेड किशोर ढमाले, कॉमरेड बद्रीनाथ, भीमराव बंसोड़, सांडू जाधव वगैरह मौजूद थे। पण आमचे जे मागणे आहे 2006 जो कायदा केला केंद्र सरकारनं तो कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। वर्ण हक्काचं जे आमचे दावे आहे ते प्रमाणपत्र इतिहास मोजणी होऊन आम्हाला 7 बारे देण्यात यावा। अहो फारसवाल्यावर जी रोहिणी मॅडम साळुंकी जी वनपाल क्षेत्र आहे त्यांना निलंबित करा। जे आमचे सबडेपू शिंदे साहेब, सचिन शिंदे साहेब सबडेपू यांना निलंबित करा। आमच्या गोरगरिबावर अन्याय खरोखर केलेला आहे। आमच्या पेडकवाडीच्या सुखराम रावजी मेंगाळ यांच्या 2 विहिरी बुजवल्या, घरे उद्ध्वस्त केले, जमीन उद्ध्वस्त केली, आज पाणी प्यायला नाही ना राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे। बाबलाव गोबा राठोड यांचीसुद्धा येर बुजली आणि घर हे शेतसुद्धा उद्ध्वस्त केलं आणि गिनू मनाजी दुधवडे पेडकवाडीचे यांची शेतसुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे। कोळवाडीचे मंगा तुकाराम यांचं सुद्धा शेत उद्ध्वस्त केलेलं आहे। यांना यांच्या पगारातून यांना नुकसान भरपाई देण्यात यावा आणि ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी घर बांधण्याचा अधिकार यांना द्यायला पाहिजे। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़।
औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है, नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई, यूपीआई क्यूआर कोड, डेबिट कार्ड। अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें। अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें। सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद सीईओ विक्रांत मोरे इन्होंने की है। नाजरीन, वक्त के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। हुकूमत की मुसलसल अनदेखी से नाराज मेडिकल टीचर एसोसिएशन के डॉक्टर्स ने तिब्बी खिदमात के मुकम्मल बायकॉट का ऐलान कर दिया। डॉक्टर्स की इस एहतजाज से घाटी अस्पताल में इलाज व मुआलजे का नज्म बुरी तरह बिगड़ने का अंदेशा है। महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स एसोसिएशन का कहना है कि वो कई सालों से अपने मसाइल हल करने के लिए हुकूमत से मुतालबा कर रहे हैं। 4 मार्च से मेडिकल टीचर्स एसोसिएशन मरहलावार एहतजाज कर रही है, लेकिन 10 दिन के एहतजाजी मुजाहरों के बाद भी हुकूमत इनकी तरफ तवज्जो देने के लिए तैयार नहीं हुई। हुकूमत के इस तवैये से नाराज डॉक्टर्स ने आज से घाटी अस्पताल व कॉलेज में तिब्बी खिदमात के मुकम्मल बायकॉट का ऐलान कर दिया। घाटी अस्पताल व कॉलेज के डॉक्टर भरत सोनो ने डॉक्टर मिर्जा सिराज बेग, डॉक्टर श्रीनिवास गड़प्पा, डॉक्टर अनिल जोशी, डॉक्टर सुरेश, डॉक्टर गायत्री और डॉक्टर राधा खेत्रे जैसे बड़े डॉक्टर्स के अलावा तमाम डॉक्टर्स शामिल हैं। इनका कहना है कि जब तक हुकूमत इनके मसाइल पर तवज्जो नहीं देती, इनका हल नहीं करती, तिब्बी खिदमात का बायकॉट जारी रहेगा। अस्पतालों में मरीजों को इस हड़ताल से जो तकलीफ होगी, इसकी सारी जिम्मेदारी हुकूमत पर होगी। महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये जे काही अस्थायी प्राध्यापक कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये ज्यांना काम केलं होतं, त्यांना शासनातून सांगितलं होतं की आम्ही त्यांना कोविड संपल्यानंतर त्यांना सेवेत समावेश करून घेऊ, परंतु आज ताब्यात त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणारे जेवढे काही अध्यापक आहेत, यांना 2016 आम्हाला 7 वेतन आयोग लागू झाला, परंतु प्रत्यक्षात तो 2019 दिला। 19 दिल्यानंतर फक्त आम्हाला त्याचा बेसिक देण्यात आला, परंतु त्याचे उर्वरित जे लाभ आहेत ते आम्हाला आजपर्यंत देण्यात आले, ज्यामध्ये की जोखीम भत्ता आहे, अभ्यास भत्ता आहे, पदव्युत्तर भत्ता आहे, असे वेगवेगळे आम्हाला जे अलाउन्सेस आहे, हे अलाउन्सेस आजपर्यंत सरकारने दिलेले नाहीत। त्यामुळे आम्ही हे गेल्या 40 दिवसापासून आम्ही शासनाला दावे करतो की आम्हाला हे आमचे भत्ते द्या। आज आम्हाला नाविलाज असतं आम्हाला रुग्णसेवा बहिष्कार टाकावा लागत आहे। की शासनाला आम्ही वेळोवेळी विनंती केली आहे की आम्ही सगळे वैद्यकीय शिक्षक जे आहेत हे अतिशय नैतिकदृष्ट्या आमची रुग्णसेवा आणि शिक्षणसेवा करत आहोत, परंतु आज आम्हाला हा नाइलाज असतं आमच्या जर मागण्या सरकारनं मान्य नाही केल्या तर हा आंदोलन आम्ही आणखी तीव्र करण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करणार। आज जे सचिवांबरोबर जी काही बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला की आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी आंदोलन थांबेल, किंवा सचिवांना जर या संदर्भामध्ये आम्हाला जर ठोस निर्णय नाही दिला तरी आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत। सातारा में SRB कैंप से मुतसिल जेली रास्ता तामीर किया जाए, इस मतालबे को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी ने आज कारपोरेशन पर ठिया आंदोलन किया। सतारा में SRP कैंप कायम किया गया है। कैंप की वजह से सतारा तांडा और बस्ती का रास्ता बंद हो चुका है। लोगों को आने जाने के लिए लंबा चक्कर काटना पड़ता है। वर्षों से यहां के साकिनीन इस मसले से बेइंतहा परेशान है। प्रहार जनशक्ति पार्टी ने इस मसले की तरफ कारपोरेशन को मुतवज्जे करने के लिए ठिया आंदोलन किया। इनके हमरा सतारा के साकिनीन भी मौजूद थे। आंदोलन में प्रदीप त्रिभुवन, गजानन कंधारे, सतीश हिवाड़े, रवि लिंगायत, अफजल पठान, आकाश जाधव, रंजना भ्यूसने, संदीप पवार और नीतीश राठौड़ वगैरह मौजूद थे। 2007 मध्ये SRPF कॅम्प झाल्यापासून त्या SRPF कॅम्पच्या बाजूला जो सातारा तांडा छोटा जो आहे तर या वसाहतीत जे आहे पोच रस्ता उपलब्ध नाही आहे। 2007 SRPF कॅम्प होण्याच्या अगोदर सातारा तांडा ते सातारा गाव या
दोन वसाहतींना जोडणारा एक रस्ता होता. एस आर पी एफ कॅम्प झाल्यानंतर तो रस्ता आहे त्या कॅम्पमध्ये गेला. मात्र 2007 पासून सातत्यानं तिथले सातारा तांड्याचे जे नागरिक आहेत ते आवाहन करतात महापालिका प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला की आम्हाला रस्ता द्या. आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, आमच्या दैनंदिन कामासाठी आम्हाला पुढं जाण्यासाठी रस्ता नाही, त्याच्यामुळे आमचे रोजगार बुडत आहे, शिक्षण बुडत आहे आणि म्हणून आम्हाला रस्ता दिला पाहिजे. तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे. मात्र महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन वेळ काढूपणा करत आहे. त्यांना कोणताही प्रश्न सॉल्व करायचा नाही. आज आम्ही आंदोलनाचे 8 दिवसापूर्वी नोटीस देऊन सुद्धा इथं महापालिकेत एकही अधिकारी उपस्थित नाही. त्यांना जे ह्या गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवायला त्यांना रस नाही आहे. आम्ही आज जे आज हे आंदोलन केलं आहे, आज आम्ही शांत आहे. पण पुढच्या वेळेस याच्यानंतरही जर महापालिका प्रशासन जर प्रश्न सोडणार नसेल तर पुढच्या वेळेस आम्ही आयुक्ताला उचलून जे आहे ना त्या सातारा तांड्याच्या त्या रस्त्यावर जे आहे ना तिथं त्याचा पुतळा उभा करू. नक्षत्रवाडी में कुछ लोगों ने एक पसमांदा खानदान के साथ मारपीट करके उनके घर पर बुलडोजर चला दिया. बेघर हुए इस मजलूम खानदान ने कातियों के खिलाफ कार्रवाई के लिए कलेक्टर ऑफिस पर भूख हड़ताल शुरू की है. माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. पहिल्या दिनाच्या दिवशी काही गुंडे लोक आले, जवळपास 550 गुंडे आले आणि 550 महिला होत्या आणि शेतमालक पण होता, अनुरंग देवेंद्र देसरडा, मदनलाल देसरडा आणि त्यांची पूर्ण जी गुंडे लोकांची स्कीम होती ती आली. माझ्या फॅमिलीला मारली, अभेदम मारलं घरात उशी आणि माझी जी राहायची जागा होती, सर्व पत्र कोपी जे काही झोपडं होतं ते सगळं त्याच्यावर जेसीबी फिरून माझं सामान उद्ध्वस्त करून टाकले आणि खूप माझ्या मिसेजला एवढं मारलेलं आहे की साहेब सांगतं ये नाही येत नाही मला काही असं. आणि या असं जर घडत असेल तर त्या लोकांवर गुन्हा का होऊ नये, एवढा मोठा गुन्हा घडू नये. त्या लोकांवर अद्यापही त्यांनी म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर त्या लोकांना जे तुमच्या शासनाला करता येते त्यांनी ते करावं, जागेचा पंचनामा करावा आणि जे काही आम्हाला राहायला घर द्यावं. आता आमचे उघड्यावर आहे, आम्ही राहायचं कुठं, खायचं काय, आमचे लेकरंबाळं कुठं, आम्ही कुठं. एवढ्या मोठ्या या सिटीमध्ये जर असं घडतं तर आम्हाला न्याय कोण देणार आहे. आणि इकडतरी सगळी पोलीसवाल्यांच्या समोर झालेली, पोलीसवाले उभा टाकलेले होते त्या ठिकाणी. तर साहेब माझं एक म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही न्याय द्या आणि जे असे जे कृत्य करतात अशा लोकांना तुम्ही अटक करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, एवढीच माझी विनंती आहे. समयिक विद्यार्थी आंदोलन के एक प्रोग्राम में तलबा की रहनुमाई करते हुए डॉक्टर अंजलि अम्बेडकर ने कहा कि तलबा को सच और हक का साथ देते हुए मुख्तलिफ तहरीकों में हिस्सा लेना चाहिए. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज में आज तलबा तंजीम सम्यक विद्यार्थी आंदोलन की जानिब से तलबा की रहनुमाई पर मबनी प्रोग्राम रखा गया जिसमें प्रकाश अम्बेडकर की अहलिया अंजलि अम्बेडकर ने तलबा की रहनुमाई की. उन्होंने तलबा को हक व इंसाफ के रास्ते पर चलने और उसके लिए जद्दोजहद करने की तरगीब दिलाई. प्रोग्राम में वाल्मीकि सरोदे, किशोर साड़वे, अमित भुईगढ़, प्रकाश इंगड़े और कसीर तादाद में तलबा मौजूद थे. घड़ी पुनः बसवण्याच्या दृष्टीने डॉक्टर अरुण सावंत जे व्हाईस चान्सलर राहिलेले आहेत, माझ्या मला असं वाटतं की तुमच्यापैकी अनेक जण त्यांना भेटला असाल आणि ते व्हाईस चान्सलर असले तरी जेव्हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा ते पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सूत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये असतात आणि विद्यार्थ्यांचं ऐकून पण घेतात. ते आपल्याबरोबर आहेत. महेश सरांना सभासद नोंदणी करून घेणं, सभासद नोंदणीचा सगळा डेटा व्यवस्थित असणं आणि सभासद नोंदणी संपल्यानंतर ती पुन्हा पुन्हा रिन्यू करून घेणं ही जबाबदारी मात्र तुमच्या हातातली राहील. जर आपल्या हातामध्ये सम्यकच्या विद्यार्थ्यांची सभासदांची यादीच नसेल तर निवडणूक प्रक्रिया ही खूप कठीण होऊन बसते. जसं मतदार नोंदणीशिवाय तुम्हाला निवडणुकीत भाग घेता येत नाही तीच प्रक्रिया सम्यकच्या बाबतीमध्ये पण आपल्याला करायला लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या त्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 1 किंवा 2 वर्षाचा कालावधी आपण त्याच्यामध्ये मागून घेतो. आता मला माहिती आहे की सगळ्या समित्या बरखास्त झालेल्या आहेत पण आधीच्या ज्या जुन्या समिती होत्या त्या समितीतलीच काही लोक आणि काही कदाचित नव्याने जोडू इच्छिणारी आमच्या संपर्कात आलेली काही मुलं असं घेऊन निदान जूनपर्यंत आपण सम्यकची राज्य कार्यकारिणी आणि प्रत्येक विद्यापीठाची एक कार्यकारिणी जाहीर करणार आहोत आणि त्यांच्यावरती जूनपासून म्हणजे जूनपासून सर्व शाळा कॉलेजेस आणि महाविद्यालयं आणि विद्यापीठाची सर्व खाती ही ऑफलाईन पद्धतीने सुरू होतील असं आपण गृहीत धरूया. त्यामुळे जुलैपासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणीला त्याच्यामध्ये सुरुवात करायची आणि ह्याचा लवकरच आराखडा महेश सर सगळा तुमच्याकडे तयार करून पाठवतील. अंबेडकर नजरियात के हामिल जमातों ने नायब वजीर आला अजित पवार
और रियासती वजीर बराए समाजी इंसाफ की मजम्मत में आज डिविजनल कमिश्नर ऑफिस पर मुजाहरा किया। क्या महाराष्ट्र के अर्थमंत्री अजीतदादा पवार यांनी जे बजेट मागासवर्गीयाला पूर्वीचे अर्थमंत्री ठेवायचे त्या बजेटमध्ये त्यांनी 50% कपात केलेली आहे, ज्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, चर्मकार समाजाचे महामंडळ आहे, आणि ज्या काँग्रेसच्या काळामध्ये मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था निर्माण झाल्या होत्या चालू झाल्या होत्या आणि मागासवर्गीयांना उद्योजक बनवण्याचं काम या शासनाने हाती घेतलं होतं, परंतु अजित पवारच्या काळामध्ये त्यांनी दोन्ही अर्थसंकल्पामध्ये त्या औद्योगिक सहकारी संस्थेला बजेट नाकारलेला आहे आणि महात्मा फुलेचं जे बजेट आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, परंतु ते सत्तेच्या इतके आहारी गेलेले आहेत आणि सत्तेमध्ये इतके म्हणजे मस्तावलेले आहेत, तेव्हा आम्ही या निदर्शनाद्वारे जाहीर आवाहन करतो की जर आमच्या महामंडळाचे कर्ज अर्थसंकल्पात वाढवले नाही तर येत्या भविष्य काळामध्ये त्यांना वाईट काळ भोगावं लागेल, एवढे आम्ही त्यांना इशारा देतो। तामिराती काम की मंजुरी के लिए 3,000 रुपये रिश्वत लेते हुए रिश्वतखोर ग्राम सेवक को आज एंटी करप्शन ब्यूरो ने रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। सेक्टा तालुहा पैठन के ग्राम सेवक अशोक वाघ ने शिकायत कुनिंदा से तामीराती काम की मंजूरी के लिए नमूना 8 नंबर फॉर्म देने के लिए 3,000 रुपये रिश्वत मांगी थी। शिकायत कुनिंदा ने एंटी करप्शन ब्यूरो में शिकायत कर दी। एंटी करप्शन ब्यूरो की इंस्पेक्टर रेशमा सौदागर और इनकी टीम ने जाल बिछाकर रिश्वतखोर ग्राम सेवक अशोक वाघ को 3,000 रुपये रिश्वत लेते हुए रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। इसके खिलाफ पैठन पुलिस थाने में केस दर्ज किया गया है। रमेश गालभारे सामाजिक प्रतिष्ठान के जानिब से आज जिला कलेक्टर को मेमोरेंडम पेश किया गया, जिसमें सामाजिक खिदमतगार सिंधु ताई सपकार के नाम से बेसहारा अफराद के लिए रैन बसेरा कायम करने का मतालबा किया गया। रमेश तात्या गालभारे सामाजिक प्रतिष्ठान के वती आज अभी माननीय जिल्हाधिकारी साहबान एक निवेदन देण्यात आलेले आहे। त्या निवेदनात आम्ही म्हटलं की माननीय भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावानं तुम्ही संगीत कला महोत्सव सुरुवात करताय, अर्धवट झेंडा भारताचा जो आहे त्यांनी तुम्ही अर्धवट करताय, सुटी जाहीर करताय, मग प्रख्यात गायक भारताचा अष्टपैलू कलाकार मोहम्मद रफी यांच्या नावाने तुम्ही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, त्यानंतर सिंधुताई सपकाळ या ज्येष्ठ समाजसेविका आहे त्यांच्याही नावानं या प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्ही समाज मंदिरं त्यांच्या संदर्भातलं त्यांचं जे काही कार्य आहे ते प्रकाशात आणण्यासाठी आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून ते बंद आहेत NSFDCच्या माध्यमातून त्यालाही तात्काळ निधी द्यावं अशा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि माननीय रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ह्या प्रश्नावर जर गंभीर दखल घेतली नाही ह्यापूर्वीही आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि नसतं आम्हाला मुंबईला प्रत्येक समाजाचं समाज घटक घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की आम खबरों पर। वंचित बहुजन अघाड़ी को जलसा आम की इजाजत देने से पुलिस ने किया इनकार, प्रकाश अंबेडकर ने कांग्रेस NCP और शिवसेना के सेकुलर किरदार पर उठाए सवाल। 6 साल बाद होश में आया महकुमा महसूल, करोड़ों रुपए जुर्माना अदा न करने वाले 12 क्रेशर मालिकान के खिलाफ दर्ज हुआ केस। इस्लाम दरवाजा रास्ते की मरम्मत के लिए MIM ने किया जोन ऑफिस का घेराव। और मेडिकल टीचर्स एसोसिएशन ने किया तिब्बी खिदमात का बायकॉट, घाटी अस्पताल में इलाज व मुआलजे का निजाम बुरी तरह बिगड़ने का अंदेशा। नाजरीन ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ, तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।